Welcome back, all dear students. Today we are going for the most important topic, which is again for both theory as well as practical syllabus, that is the VED and related terminology. Here, as like a tillage, we have seen in tillage chapter, Jethro Tull is known as a father of tillage. Here also, like a tillage, the Jethro Tull firstly mentioned the term weed in her book Horse Hoeing Husbandry. Weed is a plant growing where it is not desired. म्हणजे तण हे असं प्लांट आहे जे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी उगवलेलं असतं, त्याला वीड असं म्हटलं जातं. त्याच्या एक दोन डेफिनेशन्स आहेत. वीड इज अ प्लांट ग्रोईंग आउट ऑफ इट्स प्लेस. नको त्या ठिकाणी नको त्या वेळी नको ते प्लांट, अशा प्रकारचं साधारणतः त्याची डेफिनेशन केली जाते. हिअर अ प्लांट कुड बी अनडिझायरेबल ॲट वन प्लेस अँड डिझायरेबल ॲट अदर प्लेस. फॉर एक्झाम्पल, हरियाली, फॉक्सटेल अँड valuable plant in pasture, but in crop field these are well known troublesome weeds. म्हणजे एखादं प्लांट एखाद्या ठिकाणी चुकीचं असू शकेल, परंतु ते सगळ्याच ठिकाणी चुकीचं असू शकणार नाही. परंतु जे प्लांट नको त्या वेळी नको त्या ठिकाणी किंवा नको असलेलं, त्याला वीड असं गृहित धरलं जातं. एनी प्लांट नॉट सोन इन द फील्ड बाय द फार्मर इज ऑल्सो नोन ॲज अ वीड. जी डेफिनेशन तुम्हाला सोपी वाटेल, त्या डेफिनेशननुसार तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, एक्झामच्या दृष्टीने तयारी करू शकता. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स अँड देअर इम्पॉर्टन्स ॲज लाईक अ क्रॉप प्लांट. म्हणजे बेसिकली तण आणि आपले क्रॉप प्लांट हे साधारणतः एकाच फॅमिलीमधले असतात. ऑलवेज देअर इज अ कॉम्पिटिशन फॉर their basic need, means soil moisture, nutrient, space and light. ani tyachyamule sadharanta je morphological and physiological characteristics ahet tananche ani pikanche he saman rahatat. some characteristics of weeds are there. first one, prolific seed production. mhanje aplya ekandya ear head madhe प्लांटच्या, सपोज ज्वारीचं कणीस आहे, बाजरीचं कणीस आहे, किंवा मकेचं कणीस आहे, गव्हाची लोंबी आहे, याच्यामध्ये साधारणतः जे सीड्स आपल्याला एका सीडपासून मिळतात, मीन्स द सीड प्रोडक्शन फ्रॉम अ सिंगल सीड आफ्टर इट्स मल्टिप्लिकेशन. एक सीड आपण पेरला आणि त्याच्यानंतर परिपक्व झाल्यानंतर आपल्याला एका सीडपासून मिळणारे कणसातील बियाणे किंवा ग्रेन्स हे जर आपण काउंट केले तर ते नियर अबाउट, इट व्हेरीज डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ क्रॉप, बट नॉट मोर दॅन 300 to 500. 400 किंवा 500 पेक्षा जास्त असू शकत नाही. बट हिअर इन केस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, द सीड प्रोडक्शन ऑफ वीड्स आर लार्जर इन क्वांटिटी दॅन द अवर क्रॉप प्लांट. दॅट्स वाय देअर मल्टिप्लिकेशन रेट इज टू हाय. म्हणजे त्यांची उत्पत्ती एका बियाणांपासून अनेक बियाणं, एका रोपापासून अनेक रोपं तयार होण्याचीही साधारणतः जास्त आहे. देन हिअर इज सम एक्झाम्पल्स ऑफ द वीड स्पेसीज. या ठिकाणी काही वीड स्पेसीज आहेत. ॲमेरंथस स्पेसीज, सिम्पली फ्रॉम द वन सीड ऑफ ॲमेरंथस स्पेसीज, ज्याला आपण माठ वगैरे म्हणतो, साधारणतः या फॅमिलीतल्या पिकांचं एका सीडपासून नवीन जे सीड तयार होतात ते नियर अबाउट 1,96,000. अशा प्रकारे हे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. कसकुटा, ज्याला अमरवेल म्हटलं जातं, चिनोपोडियम अल्बम किंवा सायलेडॉन डॅक्टिलॉन, हरियाळी असेल, सायप्रस रोटन, लव्हाळा असेल, काही उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये सीड मल्टिप्लिकेशन रेट फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. देन नॉट ओनली द सीड प्रोडक्शन इज हाय ऑफ दीज वीड्स, their vegetative reproduction is also, means they can multiplicate by tubers and nuts. For example, nut grass,
म्हणजे लव्हाळ्याच्या मुळावरती गाठी असतात, त्याला सीड पण येतात आणि गाठी पण असतात, पुन्हा त्या गाठीतून त्याची उत्पत्ती होते. रायझोम्स अँड रूट स्टॉक्स इन ग्रासेस लाईक बर्मुडा ग्रास, जॉन्सन ग्रास. साधारणतः या ग्रासचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते रायझोम्स किंवा रूट स्टॉक पासून होतं. देन सम वीड्स आर मल्टिप्लाय बाय बल्ब्स, वाइल्ड ओनियन और वाइल्ड गार्लिक, दीज आर दी एग्जाम्पल्स. बाय रूट्स सम वीड्स आर मल्टिप्लाइड, सो नॉट ओनली विथ द हेल्प ऑफ सीड वीड कॅन एबल टू मल्टिप्लाय और प्रोपोगेट विथ द ट्यूबर्स, नट्स, रायझोम्स, रूट स्टॉक, बल्ब्स, रूट, स्टेम, ऑफसेट एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे फक्त बियाण्यांपासूनच नाही तर इतर प्लांट पार्ट पासून सुद्धा त्यांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होते. देन दीज आर द एक्झाम्पल्स, मीन्स व्हॉट इज मीन बाय रायझोम इज देअर, स्टोलन इज देअर, ट्यूबर्स, बल्ब्स, ऑफसेट ऑफ वॉटर हायसिंथ. साधारणतः पानाच्या वॉटर हायसिंथ हे ॲक्वेटिक वीड आहे, पाण्यामध्ये येणारं तण आहे आणि पाण्याच्या साधारणतः किंवा आपण जे लीव्ज म्हणतो तिथं त्याला जो देठ आहे त्या देठावरती एक छोटीशी गाठ येते आणि तिथून त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. लोटस हे सुद्धा एक बेस्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज दी मल्टिप्लिकेशन. देन सीड डॉर्मन्सी, ऑलरेडी वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय सीड डॉर्मन्सी, ज्याला आपण बियाण्यांची सुप्त अवस्था म्हणतो. सो दी सीड्स ऑफ वीड हॅविंग दी हाय वीड डॉर्मन्सी, सॉरी सीड डॉर्मन्सी, ते अनेक काळ सुप्त अवस्थेमध्ये जमिनीमध्ये विदाऊट डॅमेजिंग आहे अशा परिस्थितीमध्ये राहू शकतात. अँड वेन देअर इज अ फेवरेबल कंडिशन दे कॅन एबल टू जर्मिनेट. तसं ॲज कम्पेअर टू क्रॉप सीड, म्हणजे क्रॉप सीड जर आपली जमिनीमध्ये गेले सडनली ते स्वेल होतात आणि सपोज दीज आर दी अनेबल टू जर्मिनेट ऑल्सो बिकॉज ऑफ इम्प्रॉपर क्लायमॅटिक कंडिशन. उगवण्यासाठी जर त्याला प्रॉपर सिच्युएशन नसेल तर त्याच्यावरती सॉइलमधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते फीडिंग करतात. बट इन केस ऑफ वीड सीड तणांच्या बियाण्यांच्या बाबतीत असं घडत नाही. नेक्स्ट, फायबिलिटी ऑफ सीड, दे आर एबल टू फायबल नियर अबाउट 1000 years इन टू दी सॉइल ॲज सच. काही एक्झाम्पल्स आहेत की अशा प्रकारचे तणांचे बी जमिनीमध्ये हजारो वर्ष आहे या कंडिशनमध्ये राहू शकतात. देन वीड सीड डिस्पर्सल अँड जर्मिनेशन, साधारणतः त्यांचा प्रसार होण्याची जी काही माध्यम आहेत आणि साधारणतः ज्या एजन्सीज आहेत फॉर द डेसिमिनेशन, म्हणजे एजन्सीज रिस्पॉन्सिबल फॉर डेसिमिनेशन ऑफ द वीड सीड आर हायर अँड अगेन दे आर क्विक वन, म्हणजे यांचा जो प्रसार होतो तो अतिशय जलद गतीनं होतो आणि त्यासाठी ज्या एजन्सी आहेत त्या नंबर ऑफ एजन्सी रिस्पॉन्सिबल त्या ठिकाणी राहतात. म्हणजे वाऱ्याच्या साह्यानं एका ठिकाणावरून वीड सीड दुसऱ्या ठिकाणी जातात बिकॉज ऑफ दे आर स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे काही तणांच्या बियांवरती पॅराशूट लाईक स्ट्रक्चर राहतं किंवा अराउंड देअर इज अ सर्टन काइंड ऑफ हेरी ग्रोथ, ज्याच्यामुळं बिकॉज ऑफ दे आर अगेन स्मॉल इन साईज इझिली दे कॅन ब्लोन इन टू द एअर अँड ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी साधारणतः ते हवेच्या माध्यमातून जातात किंवा वाऱ्यावरती आफ्टर द विंड वॉटर, सपोज रेन वॉटर, रन ऑफ रेन वॉटर इज देअर, ॲनिमल्स असतील, ॲनिमल ग्रेझिंग करतात ड्युरिंग देअर ग्रेझिंग अँड अगेन सम सीड्स आर ॲज सच रिमेन इन देअर डंग, म्हणजे त्यांच्या जे वेस्टेजमध्ये आहेत ते आहे असे येतात. तसंच बर्डचं सुद्धा आहे. सो ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर देअर डेसिमिनेशन. देन नेक्स्ट, दॅट इज द वीन ॲडॅप्टेबिलिटी, दे हॅव ॲबिलिटी टू थ्राईव्ह अंडर ॲडवर्स कंडिशन ड्यू टू मॉर्फॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल कंडिशन. म्हणजे जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे वीड सीड जिवंत राहू शकतात किंवा राहतात आणि त्याच्यामुळं साधारणतः त्यांचं जे ॲडॅप्टिव्ह आहे
is more. Okay, then the modified structure in order to complete the crop plants. They are provided with hooks, steep hairs, thorns and spines. म्हणजे काही तणांच्या बियाण्यांवरती साधारणतः हुक लाईक स्ट्रक्चर राहतं, काही तणांच्या बियाण्यांवरती साधारणतः हेरी ग्रोथ राहते, देन काहींच्या तणा सीडवरती साधारणतः काटे असतात किंवा स्पाइन्स असतात, आणि त्याच्यामुळं जे त्यांचं प्रोटेक्शन आहे हे ॲज कम्पेअर टू क्रॉप सीड इज मोर. सम अदर कॅरेक्टरिस्टिक्स आर देअर, दे हॅव द कॅपॅसिटी टू जर्मिनेट अंडर फेरिड कंडिशन. म्हणजे द वीड्स आर एबल टू जर्मिनेट इन डिफरंट सिच्युएशन्स. पाणी कमी असलं किंवा थोडं जरी पाणी असलं, थोडी जरी अनुकूल परिस्थिती असली, दे कॅन इझिली जर्मिनेट. बट फेरी कॅरेक्टरिस्टिकली सीझन बॉर्न, द पीक पिरियड ऑफ जर्मिनेशन ऑलवेज टेक्स प्लेस इन सर्टन सीझन इन रेग्युलर सक्सेशन इयर आफ्टर इयर. ठराविक असे काही सीड्स आहेत, दे आर ओनली सीझन बॉन्डेड, म्हणजे पर्टिक्युलरली सीझनलाच ते जर्मिनेट होतात. किंवा ठराविक काही एक्झाम्पल सीडचे असे आहेत जे फक्त आणि फक्त पर्टिक्युलर क्रॉपमध्येच येतात. देन द जर्मिनेशन सिंक्रोनायझेशन बिटवीन वीड्स अँड क्रॉप प्लांट, दे फ्लॉवर अर्लियर अँड मॅच्युअर अहेड ऑफ द क्रॉप दे इन्फेस्ट. वीड सीड्स जर्मिनेट अर्लियर ॲज कम्पेअर टू क्रॉप सीड्स, देअर ग्रोथ इज अर्लियर, देअर फ्लॉवरिंग इज अर्लियर अँड देअर सीडिंग इज ऑल्सो अर्लियर. म्हणजे पिकांच्या बियाण्यांपेक्षा तणांचं बी किंवा बियाणं हे लगेच जर्मिनेट होतं, त्यांची ग्रोथ फास्टर होते, त्यांना फुलं लवकर येतात, आणि त्याच पद्धतीनं त्यांचं सीडिंग सुद्धा लवकर होतं. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की वन्स अ वीड सीडेड इज देअर इट कॉजेस 7 year वीडिंग. म्हणजे एखाद्या प्लॉटमध्ये एकदा का तणांना बियाणं आलं किंवा बी आलं, सीड्स आले, तर ते पूर्ण सीड्स रिमूव्ह करण्यासाठी किंवा ते पूर्ण प्लांट साधारणतः पुढील 7 वर्षापर्यंत आपल्याला वीडिंग करायला लावतात, असं एक त्याचं वाईड त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता हे झालं देअर डेफिनेशन अँड द पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नाव सम ॲडव्हान्टेजेस आर ऑल्सो देअर. म्हणजे काही तणं अशी आहेत जे आपल्याला उपयोगीसुद्धा आहेत. साधारणतः त्यातले पहिलं जे आहे ते म्हणजे वीड्स ॲड ऑर्गॅनिक मॅटर अँड न्यूट्रिएंट टू द सॉइल. सपोज बिफोर द सीडिंग, म्हणजे आपल्या फील्डमध्ये तण उगवलं पेरणी करण्याच्या अगोदर आणि त्यांना सीड येण्याच्या अगोदर जर आपण ते जमिनीमध्ये गाडले, तर त्याच्यापासून साधारणतः आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय द्रव्य त्या ठिकाणी ॲड होतं. नेक्स्ट, सेव्हरल वीड स्पीसीज आर देअर विथ एक्झाम्पल विच युज्ड ॲज अ ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप. म्हणजे पाठीमागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं हिरवळीची खतं म्हणून सुद्धा काही तणांचा त्या ठिकाणी उपयोग केला जाऊ शकतो. देन वीड्स चेक विंड वॉटर अँड सॉइल इरोजन. सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होणं. बिकॉज ऑफ हाय रेनफॉल इंटेन्सिटी, जर पावसाची तीव्रता जर जास्त असेल तर जमिनीचा अतिशय वरचा थर हा खरवडला जातो, किंवा द अप्पर सॉइल सर्फेस इज डिस्प्लेस्ड, सॉइल पार्टिकल्स आर डिस्प्लेस्ड ड्यू टू द हाय रेनफॉल इंटेन्सिटी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. नॉट ओनली दिस मच, अगेन ड्यू टू द हाय रेनफॉल रन ऑफ वॉटर, म्हणजे पावसाचं जे पाणी खूप वेगानं वाहतं, त्या वाहत्या पाण्यासोबत सुद्धा जमिनीची धूप होते, म्हणजे सॉइल इरोजन इज देअर, मीन्स डिस्प्लेसमेंट ऑफ सॉइल पार्टिकल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. देन अगेन द वीड्स चेक द वॉटर इरोजन ऑल्सो अँड विंड इरोजन ऑल्सो. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वादळं येतात आणि साधारणतः हे वादळ आपल्यासोबत काय करतं, तर जमिनीचा वरचा थर जो आहे तो हवेमध्ये उंच आकाशात झेपावतात आणि सॉइल पार्टिकल्स एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसला डिस्प्लेस होतात. देन सम ऑफ द वीड्स आर यूज्ड ॲज फॉडर फॉर ॲनिमल. म्हणजे जनावरांना चारा म्हणून सुद्धा काही तण त्या ठिकाणी वापरले जातात. वी नो दॅट देअर डोप ग्रास
also known as Haryali or Haryali glass. Its botanical name is Cynodon dactylon. अशा प्रकारचे काही तण आहेत जे जनावरांना हिरवा चारा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी यूज केले जातात. सम ऑफ दी वीड्स आर यूज्ड एज अ लिफी व्हेजिटेबल. आपण इन अवर डेली डाएट वी आर यूजिंग सम वीड्स, मीन्स ऍक्च्युली व्हेजिटेबल्स, दे कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ वीड. फॉर एक्झाम्पल तांदुळजा, माठ, कुंजरू, घोळ, पातरी ह्या साधारणतः प्रकारचे जे वीड्स आहेत ते आपण रोजच्या आहारामध्ये ॲज अ लिपी व्हेजिटेबल म्हणून साधारणतः डिपेंडिंग अपॉन द रिझन्स ते वापरले जातात. देन सम ऑफ द वीड्स हॅव मेडिसिनल व्हॅल्यू. काही तणांना औषधी गुणधर्म आहे. फॉर एक्झाम्पल गुमा यूज्ड अगेन्स्ट द स्नेक बाईट. साप चावल्यानंतर किंवा सर्पदंश झाल्यानंतर साधारणतः ल्युकस अस्पेरा हे जी स्पेसिस आहे वीडची तिचा जो लीप आहे त्या लीप हातावरती रबिंग करून त्याचा जर रस किंवा ज्यूस स्नेक बाईटच्या त्या ठिकाणी जर आपण दाबून धरला किंवा लावला तर जे पॉइजन आहे स्नेकचं ते कमी होण्यास मदत होते. देन नेक्स्ट सम वीड्स आर अगेन यूज फॉर गॅस्ट्रिक ट्रबल. पोटाचे विकार असतील, अगेन स्किन डिसऑर्डर. साधारणतः काही वीड्स डायबिटीजसाठी सुद्धा वापरले जातात. अगेन्स्ट कफ अँड दी हेअर ऑइल. म्हणजे विविध प्रकारचे तण आहेत विविध कारणासाठी ॲज अ मेडिसिन म्हणून त्या ठिकाणी वापरले जातात. देन सम ऑफ द वीड्स हॅव इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. फॉर एक्झाम्पल फॉर थॅचिंग पर्पज अँड ब्रिडिंग ऑफ शुगर केन व्हरायटीज फॉर इन्क्लुडिंग हार्डनेस. म्हणजे काही तण जे आहेत सॅकरम स्पॉन्टनम ही एक वाईल्ड शुगर केन स्पेसिसची स्पेसिस आहे. शुगर केनची ऊसाची वाईल्ड स्पेसिस आहे आणि पर्टिक्युलरली नवीन साधारणतः व्हरायटी ज्यावेळेस तयार केली जाते त्यासाठी ह्या तणाचा उपयोग होतो. नट ग्रास फॉर मेकिंग दी ॲरोमॅटिक ऑइल. साधारणतः लव्हाळा या तणाच्या मुळावरती गाठी राहतात आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्लिझंट अँड सायलेंट ॲरोमा, मंद आणि हवा असा वाटणारा सुगंध, व्हॉलाटाईल ऑइल त्याच्यामध्ये राहतं आणि त्याच्यापासून साधारणतः सेंट किंवा अगरबत्ती परफ्युम्स त्या ठिकाणी तयार केले जातात. देन सम वीड्स आर यूज्ड फॉर द रिक्लेमेशन ऑफ अल्कली सॉइल. फॉर एक्झाम्पल पिवळा धोत्रा और इट इज ऑल्सो नोन एज सत्यानाशी किंवा इट्स बॉटनिकल नेम इज अर्जिमोनी मेक्सिकेना. दीज आर यूज्ड फॉर द रिक्लेमेशन ऑफ अल्कली सॉइल. वी हॅव ऑलरेडी सीन एज अ सॉइल अबेंडमेंट भूसुधारके देर इज यूज ऑफ लाईम, वूड डस्ट और मे बी जिप्सम. लाईक हिअर ऑल्सो देर इज अ दी पिवळा धोत्रा और सत्यनाशी यूज फॉर रिक्लेमेशन ऑफ अल्कली सॉइल. सम वीड्स सर्व ॲज अ ऑर्नमेंटल अँड हेज प्लांट. म्हणजे शोभेवंत आपण झाडे घराच्या अवतीभोवती जी लावतो किंवा सार्वजनिक ठिकाणी लावले जातात त्यासाठी सुद्धा काही तणांचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल घाणेरी, इट इज ऑल्सो नोन एज अ लँटेना कॅमेरा. इन मराठी इट इज नोन एज अ टंटनी. अँड अगेन वन अनदर स्पेसिस इज देअर कॅक्टस, ज्याला आपण मराठीमध्ये केकतड म्हणतो, किंवा घोळ असेल. सो सम वीड्स आर यूज्ड फॉर दी ऑर्नामेंटल पर्पज ऑल्सो. देन सर्टन वीड्स हॅव इन सर्टन क्रॉप प्लांट देर इज अ अटॅक ऑफ दी निमेटोड्स. सो फॉर कंट्रोल ऑफ दीज सॉइल निमेटोड्स सर्टन वीड्स आर यूज्ड एज अ नेमेसाइडल प्रॉपर्टीज अँड अगेन विच इज हेल्प टू कंट्रोल द पर्टिक्युलर नेमेटोड्स इन टू द पर्टिक्युलर क्रॉप अँड ऑल्सो इम्प्रूव द हेल्थ ऑफ द क्रॉप प्लांट. अगेन सम वीड्स आर हिअर यूज्ड अगेन्स्ट द पोल्युशन डिटर्मिनेशन. डिपेंडिंग अपॉन देअर मॉर्फोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वी कॅन इझिली अंडरस्टूड द एअर पोल्युशन. वीड्स कॅन बी यूज्ड फॉर
paper pulp for the preparation of or manufacture of paper pulp as a biogas and manufacture of edible proteins. काही तण साधारणतः कच्चा लगदा जे आपण कागद तयार करतो त्यासाठी वापरले जातात, किंवा बायोगॅस तयार करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं जे आपण गाईच्या शेणापासून बनवतो त्याच पद्धतीने, आणि एडिबल प्रोटीन्स म्हणजे खाद्य प्रोटीन बनवण्यासाठी आर्टिफिशियल काही तण वापरले जातात. अगेन सम ऑफ द वीड्स आर यूज्ड फॉर रिलिजियस पर्पज, म्हणजे आपल्या धार्मिक विधीमध्ये काही तणांचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल हरियाली म्हणजे साधारणतः आघाडा वगैरे आपण गणपती बाप्पा इन द फेस्टिवल ऑफ गणपती देर इज अ यूज. ओके, दीज आर द बेनिफिट्स और ॲडव्हान्टेजेस ऑफ वीड. नाव क्लासिफिकेशन ऑफ वीड्स, वीड्स आर क्लासिफाईड ऑन द डिफरंट बेसिस, म्हणजे वेगवेगळ्या बेसिसच्या आधारे हे वीड्स क्लासिफाय केले जातात. त्यातील पहिला आहे डिपेंडिंग अपॉन देअर मॉर्फोलॉजी, अगेन डिपेंडिंग देअर ऑन दी हॅबिटेट म्हणजे त्यांचं वस्तीस्थान कुठं आहे, ते कुठं सापडतात. डिपेंडिंग अपॉन देअर ओरिजिन, त्यांचं मूल उत्पत्तीस्थान त्याच्यावरून सुद्धा. ऑन दी असोसिएशन म्हणजे कोणत्या पिकांसोबत ते येतात. डिपेंडिंग अपॉन देअर लाईफ सायकल म्हणजे त्यांचं मॅच्युरिटी पिरियड किती आहे, बेस्ड ऑन सॉइल पीएच, वेदर दी न्यूट्रल सॉइल इज देअर अल्कलाईन ऑर ॲसिडिक सॉइल. देन नेचर ऑफ स्टेन, वेदर दी सकुलंट ऑर सॉफ्ट, अँड स्पेशल क्लासिफिकेशन इज देअर. सो फर्स्ट वन, डिपेंडिंग अपॉन मॉर्फॉलॉजी ऑर कॉटलीडॉन कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्यांचे जे सीड्स आहेत मोनोकॉटलीडॉन आहेत और डायकॉटलीडॉन आहेत त्याच्यावरून, किंवा त्यांचे जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे त्यांची हाईट असेल, लीप कॅनोपी असेल, जमिनीच्या वरती त्यांची वाढण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा हाईट असेल, लीपची साईज असेल, ब्रँचिंग असेल, त्याच्यावरून त्यांचे साधारणतः खालीलप्रमाणे क्लास पाडले जातात. फर्स्ट वन इज ग्रासेस, सेकंड सेजेस, ब्रॉड लिव वीड, देन देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हॅबिटेट. हॅबिटेट म्हणजे त्यांचं वसतीस्थान, ते कुठं उगवतात. सो दीज आर द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक वीड, जमिनीवरती येणारे आणि पाण्यामध्ये येणारे अशा प्रकारे साधारणतः त्यांचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. अगेन द टेरेस्ट्रियल वीड्स क्लासिफाईड इन टू क्रॉप लँड वीड्स अँड नॉन क्रॉप लँड वीड, म्हणजे जिथं आपण वारंवार पिकं घेतो त्या ठिकाणी येणारे, आणि साधारणतः जे वेस्ट लँड्स आहेत जिथं आपण क्रॉप वगैरे घेत नाही त्या ठिकाणी येणारे वीड्स. अगेन ग्रासलँड वीड, साधारणतः जे चराऊ रान आहेत, क्षेत्र आहेत, साधारणतः जे स्पेशल पर्पजसाठी त्या ठिकाणी ॲज इट इज ठेवले जातात त्या ठिकाणचे वीड. वीड्स ऑफ लॉन्स म्हणजे आपण घराच्या समोर वगैरे हराळी वगैरे लावतो, किंवा पब्लिक पार्कमध्ये आपण त्या ठिकाणी लॉन लावतो त्यात स्पेशली येणारे वीड्स. देन वीड्स ऑफ प्लांटेशन क्रॉप, साधारणतः जे आपण प्लांटेशन त्या ठिकाणी हॉर्टिकल्चरल क्रॉप करतो, म्हणजे मँगो असेल, गावा असेल, सॅपोटा असेल. अँड वीड्स ऑफ द रोड साईड, आपले जे रस्ते आहेत त्याच्या आजूबाजूला उगवणारे वीड. हिअर सम एक्झाम्पल्स ऑफ अगेन ॲक्वेटिक वीड्स क्लासिफाईड इन टू फोर, सबमर्जड वीड, देन इमर्जड वीड, मार्जिनल वीड्स अँड फ्लोटिंग वीड्स. सबमर्जड म्हणजे साधारणतः जे पाण्याचे जे वरचा थर आहे त्याच्याखाली असणारे, इमर्जड पाण्याच्या वरती असणारे, मार्जिनल पाण्याच्या आणि जमिनीच्या साधारणतः कॉन्टॅक्टमध्ये येणारे, आणि फ्लोटिंग पाण्यावरती तरंगणारे, अशा प्रकारचे साधारणतः त्याचे एक्झाम्पल्स त्या ठिकाणी पाडले जातात. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ओरिजिन, इंडिजिनस अँड एक्झोटिक वीड्स आर देअर, ऑल्सो नोन एज एलियन वीड्स मेनी टाइम फॉर द ऑब्जेक्टिव्ह पर्पज ऑर एज अ डेफिनेशन. वॉट इज मीन बाय अँथ्रोफाइट्स ऑर एलियन वीड, एक्झोटिक वीड, सिम्पली वीड्स दोज आर कम्स फ्रॉम आउट ऑफ द कंट्री, म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस झालेले वीड्स
त्याला इंट्रोड्यूस्ड एक्झोटिक और एलियन वीड्स किंवा एंथ्रोफाइट सुद्धा म्हटलं जातं, अँड इंडिजिनस वीड्स एपोफाइट्स म्हणजे त्यांचं जे नेटिव आहे विद इन कंट्री आहे किंवा ते त्याच देशामधल्या एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, परंतु जे एक्झोटिक आहे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, साधारणतः फेन देर इज अ इम्पॉर्टंट एक्सपोर्ट ऑफ द ग्रेन्स, ज्यावेळेस आयात निर्यात होते पिकांच्या बियाण्यांची, मे बी देर इज अ चान्स ऑफ दीज वीड सीड्स ट्रान्सफर फ्रॉम वन कंट्री टू अनदर कंट्री, अँड इफ द कंडिशन इज सुटेबल फॉर देअर ग्रोथ, फॉर एक्झाम्पल पार्थेनियम हिस्टोरफोरस म्हणजे ज्याला आपण चटक चांदणी म्हणतो, मे बी देर इज अनदर नेम काँग्रेस ग्रास, किंवा ज्याला आपण धनुरा म्हणतो मराठीमध्ये, तर हे जे आहेत हे साधारणतः आपल्या देशामध्ये बाहेरच्या कंट्रीमधून आलेलं तण आहे, त्याचबरोबर लँटेना कॅमेरा असेल किंवा अर्जिमोनी मेक्सिकाना असेल म्हणजे टनटनी असेल, हे जे वीड्स आहेत हे मूळ आपल्या देशातून नसून त्यांचं उगमस्थान हे बाह्य देश आहेत. पार्थेनियम हिस्टोरफोरस ज्याला आपण चटक चांदणी किंवा काँग्रेस ग्रास सुद्धा म्हटलं जातं, देन लँटेना कॅमेरा पार्थेनियम हिस्टोरफोरस फ्रॉम द USA आपल्याकडे आलेला आहे. लँटेना कॅमेरा म्हणजेच जे आपण घाणेरी म्हणतो ती श्रीलंकेतून आपल्याकडे आलेली आहे, बाय बर्ड्स आलेली आहे, त्यांचे जे ॲट मॅच्युरिटी फ्रुट्स येतात ते अतिशय अट्रॅक्टिव्ह राहतात आणि ते बर्ड्स त्याच्यावरती फिडिंग करतात. ओरोबनची स्पेसिस असेल ही युरोपमधून आपल्या देशामध्ये आलेली आहे. देन एलियन वीड्स वर्सेस नेटिव्ह वीड्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम, इट इज नॉट सो मच इम्पॉर्टंट. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन असोसिएशन, हिअर बेस्ड ऑन असोसिएशन दे आर सीजन बॉन्डेड वीड्स, क्रॉप बॉन्डेड वीड्स अँड क्रॉप असोसिएटेड वीड, म्हणजे कशा प्रकारच्या पिकामध्ये किंवा कोणत्या पिकामध्ये कोणतं तण येतं, त्याचबरोबर कोणत्या सीझनमध्ये कोणती तणं येतात, आणि साधारणतः त्याचेच एक्झाम्पल म्हणजे सीझन बॉन्डेड वीड्स दे कॅन ओनली अपेअर इन पर्टिक्युलर सीझन इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्रॉप, म्हणजे त्या ठिकाणी खरीपमध्ये येणारे पिकं आणि त्याच्यामध्ये असणारे तणं, काही वेळेस खरीपमधलं क्रॉप नसलं तरी त्या फील्डमध्ये खरीपमध्येच फक्त ते तण उगवतं, आणि साधारणतः त्यासाठी त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मेनी टाईम दीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स और मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲज लाईक दॅट पर्टिक्युलर क्रॉप. देन क्रॉप बॉन्डेड वीड्स वी आर अनेबल टू आयडेंटिफाय बिकॉज ऑफ देअर मॉर्फॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर व्हेरी सिमिलर, अँड अगेन टू टाईप्स आर देअर, रूट पॅरासाइट अँड स्टेम पॅरासाइट, म्हणजे ही तण स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत आणि फक्त त्या पर्टिक्युलर क्रॉपमध्येच येतात. फॉर एक्झाम्पल स्ट्रायगा ऑल्सो नोन एज अ विच फूल, विच वीड ऑर विच फूल ऑल्सो इट इज नोन एज अ अँड ओनली ग्रोन इन जवार. स्ट्रायगा नावाचं जे तण आहे जे रूट पॅरासाइट आहे ते फक्त ज्वारीमध्ये येतं. त्याचप्रमाणे कसकुटा ज्याला आपण डोडर म्हणतो किंवा अमरवेल असं म्हटलं जातं आणि ते फक्त लुसर्न आणि बर्सिंगमध्येच त्या ठिकाणी येतं. मेनी टाईम इट इज आस्क्ड फॉर एक्झाम्पल ऑफ रूट पॅरासिटिक वीड, एक्झाम्पल ऑफ पार्शियल स्टेम पॅरासिटिक वीड, कम्प्लीट स्टेम पॅरासिटिक वीड. देन दीज आर द पिक्चर्स, मीन्स हेअर इज द कसकुटा नोन एज अ अमरवेल और डोडर अँड ओरोबंची. ओके, देन क्रॉप असोसिएटेड वीड, सच वीड्स ग्रो अलॉंग विथ द क्रॉप ड्यू टू देअर रिक्वायरमेंट ऑफ द मायक्रोक्लायमेट अँड हॅबिटॅट अँड सर्वाईव्ह अलॉंग द क्रॉप इन द फॉर्म ऑफ मिमिक्री. आपल्याला साधारणतः मिमिक्री या शब्दाचा अर्थ माहीत असेल, इट्स डुप्लिकेट. इट्स डुप्लिकेट मीन्स नॉट एक्झॅक्टली ओरिजिनल वन बट लुकिंग लाईक अ, दॅट्स वाय इट इज नोन एज अ मिमिक्री. मेनी टाईम इट इज आस्क्ड फॉर डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय मिमिक्री, द प्लांट विच इज नॉट एक्झॅक्टली सेम बट सेम लाईक अ अदर क्रॉप और प्लांट नोन एज अ मिमिक्री वीड, अँड दीज आर ऑल्सो कम्स अंडर क्रॉप असोसिएटेड
weeds. Then classification based on life cycle or ontogeny. ओंटोजिनी म्हणजे त्यांचा मॅच्युरिटी पीरियड किती आहे, लाइफ स्पॅन किती आहे, त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. फर्स्ट वन द ॲन्युअल वीड्स, दे आर सिंपली कंप्लीट देअर लाइफ सायकल इन विद इन द सीजन ऑर विद इन वन इयर, अगेन सब डिवाइडेड इन टू खरीफ सीजनल ॲन्युअल्स. दे कॅन ओनली ग्रो ऑर आफ्टर जर्मिनेशन दे कंप्लीट देअर लाइफ सायकल विद इन अ खरीफ सीजन, एज लाईक अबव वन रबी सीजनल, समर अँड मल्टी सीजनल. मीन्स अबव थ्री, खरीफ, रबी अँड समर, कॅन ग्रो इन खरीफ, कंप्लीट देअर लाईफ सायकल इन खरीफ, कॅन ग्रो इन रबी, कंप्लीट देअर मॅच्युरिटी पिरियड इन रबी सीजन, समर हिअर इन मल्टी सीजनल, दे कॅन ग्रो इन खरीफ, मे बी कंप्लीट देअर लाईफ सायकल इन रबी, मे बी इन समर, दॅट्स वाय मे बी इट इज नोन एज अ ॲन्युअल्स. Then these are the some examples. Second, after the annual, second is biannual. Perennial. Jala marathi madhe varshik nantar biannuals dvivarshik asa mantle jato, mhanje they start their the germination and complete their life cycle. The lifespan is of 2 year. जर्मिनेशन झाल्यापासून त्यांचं जे मॅच्युरिटी आहे किंवा ज्यांचं साधारणतः लाइफ स्पॅन आहे तो 2 वर्षाचा राहतो, त्यालाच बायोन्युअल्स असं म्हटलं जातं. देन पेरेनियल्स म्हणजे सेवरल इयर्स. फॉर एक्झाम्पल जसे आपले वन्स वी प्लांटेड द मँगो, सॅपोटा, गावा, आपण आंबे, चिकू हे जसं एकदा लावल्यानंतर अनेक वर्ष त्याच्यापासून आपल्याला फळं मिळतात, त्याच पद्धतीनं साधारणतः या ठिकाणी सुद्धा जे आहेत काही तण ते पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक मध्ये येतात. आणि पुन्हा डिपेंडिंग अपॉन देअर द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स दे आर अगेन क्लासिफाईड इन टू सिम्पल पेरेनियल्स, बल्बस पेरेनियल्स अँड क्रिपिंग पेरेनियल्स. क्रिपिंग म्हणजे वेल वर्गीय साधारणतः, बल्बस जे सॉफ्ट आहेत आणि जे सिम्पल आहेत. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नेचर ऑफ स्टेम, साधारणतः वेदर इट इज अ वुडी, सेमी वुडी और हर्बेसियस, म्हणजे सकुलंट आहे का थोडं सॉफ्ट आहे का एवढं एकदम हार्ड आहे, त्यानुसार सुद्धा त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. दीज आर द एक्झाम्पल्स. देन सेमी वुडी वीड्स, हर्बेसियस वीड्स देअर एक्झाम्पल्स अँड द फोटोज ऑफ द पर्टिक्युलर वीड्स. नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सॉइल पीएच, फेदर द अल्कलाइन ॲसिडिक सॉइल्स आर देअर अँड डिपेंडिंग अपॉन द सॉइल पीएच दीज वीड्स आर नोन ॲज अ ॲसिडोफाईल. ॲसिडिक सॉइलमध्ये येणारे किंवा ज्यांचं हॅबिटेट ॲसिड सॉइल्स आहेत त्याला ॲसिडोफाईल्स असं म्हटलं जातं, त्यांचे एक्झाम्पल्स. सेकंड बॅसोफाईल्स मीन्स वीड्स ग्रोन इन सलाइन अँड अल्कलाइन सॉइल्स नोन ॲज अ बॅसोफाइल्स. देन न्यूट्रोफाइल्स म्हणजे ॲसिडिक, न्यूट्रल अँड अल्कलाइन, तिन्ही प्रकारावरून त्याचं फक्त न्यूट्रोफाइल्स, बॅसोफाइल्स अँड ॲसिडोफाइल्स या प्रमाणे वर्गीकरण केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल द ॲकॅलिफा इंडिका म्हणजे ज्याला आपल्या मराठीमध्ये दीपमाळ असं म्हटलं जातं. देन स्पेशल क्लासिफिकेशन, इन स्पेशल क्लासिफिकेशन पॉइजनस वीड्स, फॉर एक्झाम्पल धतुरा किंवा आपण ज्याला धोत्रा म्हणतो साधारणतः. फेन इफ बाय फॉल्ट जर हे ड्युरिंग ग्रेझिंग जनावरांच्या वगैरे याचे स्टमकमध्ये हे जे जर सीड्स गेले तर त्यांची डेथसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. देन पॅरासिटिक वीड्स, देन दीज वीड्स आर टोटली डिपेंड अपॉन द अदर प्लांट फॉर देअर फूड ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑलरेडी वी हॅव सीन दॅट इज द डोडर और मीन्स अमरवेल, कस्कुटा, ओरोबंची, स्ट्राइगा एक्सेट्रा एक्सेट्रा. देन ऑब्लिगेट वीड्स ऑकर ओनली ऑन कल्टिवेटेड लँड और अदरवाइज डिस्टर्ब लँड अँड डिसअपियर व्हेन द लँड इज नॉट डिस्टर्ब, म्हणजे ते फक्त आणि फक्त ज्यावेळेस आपण टिलेज ऑपरेशन्स त्या ठिकाणी राबवू त्याच वेळेस ते जर्मिनेट होतात. जर आपण टिलेज ऑपरेशन राबवले नाही
तर ऍज इट इज त्याचे सीड्स साधारणतः सॉइल मध्ये राहतात. देन नॉक्सियस वीड्स. नॉक्सियस मीन्स दीज वीड्स आर अनडिझायरेबल, ट्रबलसम अँड डिफिकल्ट टू कंट्रोल. हे साधारणतः रिमूव्ह करण्यासाठी आणि त्याचबरोबर जे आपले क्रॉप्स आहेत आणि ह्युमन बिईंग्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यांना त्रास देणारे किंवा त्रासदायक ठरणारे वीड्स म्हणून त्यांना नॉक्सियस वीड्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल दी अर्जिमोनी मेक्सिकाना, पिवळा धोत्रा, सायप्रस रोटुंडस ज्याला आपण लव्हाळा म्हणतो, पार्थेनियम, चटक चांदणी किंवा काँग्रेस ग्रास, सायलिडॉन डॅक्टोलॉन, हराळे, लँटेना कॅमेरा किंवा सॅकरम स्पॉन्टेनियम, हे जे वीड्स आहेत हे वन्स दे इन्फेक्टेड द फील्ड देअर टू कंट्रोल देम अँड रिमूव देम इट इज टू डिफिकल्ट ऑर दे आर मोर डेंजरस रिगार्डिंग द आवर क्रॉप प्रोडक्शन नोन ॲज अ नॉक्सियस वीड्स. देन ऑब्जेक्शनेबल वीड्स. वीड्स विच प्रोड्यूस सीड्स दॅट आर डिफिकल्ट टू सेपरेट वन्स मिक्स्ड विथ द क्रॉप सीड्स आर कॉल्ड ॲज अ ऑब्जेक्शनेबल वीड्स. म्हणजे काही तणांचे बियाणं एक्झॅक्टली लुक लाईक क्रॉप सीड वीड, सो वन्स दे गेट मिक्स्ड, म्हणजे ड्युरिंग हार्वेस्टिंग जर अशा प्रकारच्या तणांचं बियाणं आपल्या पिकांच्या बियाण्यांमध्ये मिक्स झालं तर ते इझिली आपण आयडेंटिफाय करू शकत नाही आणि ते ॲज इट इज पुढं कॅरी ओव्हर होतात. इट इज नोन ॲज अ ऑब्जेक्शनेबल वीड्स. देन फॅकल्टेटिव्ह ऑर ॲपोफाईट वीड. दी वीड्स विच आर वाईल्ड कम्युनिटी, फॉर एक्झाम्पल पार्थेनियम हिस्टोरोफोरस. देन असोसिएटेड वीड्स, नॉन पॅरासिटिक वीड्स. Now, weed management. For management of weed means to control them. It is a process of keeping or minimizing the weed population and their growth below the level of economic injury to the crop with a minimum environment pollution. म्हणजे हवेमधलं pollution किंवा environmentला जास्तीत जास्त धक्का न लावता साधारणतः त्यांची जे economic injury level means त्यांचा जोपर्यंत आपल्याला तोटा होत नाही तोपर्यंत अशा कंडिशनला त्यांचं कंट्रोल करणं. वीड्स कॅन बी मॅनेज्ड बाय अडॉप्टिंग एनी सुटेबल मेथड ऑफ द वीड कंट्रोल अँड इफ नीडेड बाय कॉम्बिनेशन टू ऑर मोर मेथड्स आर देअर. म्हणजे तणांना कंट्रोल करण्याच्या किंवा त्यांना नाश करण्याच्या विविध पद्धती आहेत. सायमल्टेनियसली किंवा सिंगली, म्हणजे फिजिकल कंडिशन, फिजिकल वीडिंग असेल, केमिकल कंट्रोल असेल किंवा डायरेक्टली बोथ असेल, अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी वीड मॅनेजमेंट वापरू शकतो. इम्पॉर्टन्स ऑफ वीड मॅनेजमेंट, व्हाय इट इज इसेन्शियल, वी कॅन सी हिअर इन दी टोटल ॲन्युअल लॉस ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस व्हेरीज ड्यू टू दी व्हेरियस पार्ट्स इन इंडिया ॲज बिलो. म्हणजे साधारणतः आपण जर असं गृहित धरलं की शेतीचे नुकसान करणारे घटक त्यापैकी काही मोजके घटक या ठिकाणी दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल वीड, इन्सेक्ट, डिसीज अँड पेस्ट, किंवा इट कम्स इन्क्लूड्स रॅट्स अँड वाईल्ड ॲनिमल, ज्यांच्यामुळं आपल्या पिकांना किंवा शेतीला नुकसान होतं आणि पर्यायानं उत्पन्नामध्ये घट होते. हे जर घटक कारणीभूत धरले तर फर्स्ट वन, वीड इज रिस्पॉन्सिबल नियर अबाउट 45%, म्हणजे बाकींच्या घटकांच्या साधारणतः इतकं 50% हे प्रमाण आहे की ज्याच्यामुळं एकटा एकच घटक साधारणतः या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे टू रिड्यूस दी इल्ड ऑफ द क्रॉप प्लांट. बाकीच्या इन्सेक्टमुळं 30% उत्पन्न कमी होतं, डिसीजमुळं 20% आणि जे रॅट्स किंवा वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्याच्यामुळं 5%. दॅट्स वाय वीड्स आर नोन ॲज अ मीन्स ऑफ द फार्मर, म्हणजे शेतकऱ्यांचा शत्रू असं त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जातं. देन दीज आर दी डिसएडव्हान्टेजेस. क्रॉप
weed competition, or weeds complete the then principles of weed management. साधारणतः जे मैनेजमेंट केलं जातं त्याच्यामध्ये फर्स्ट वन ऑप्टिमाइजिंग लॉस बिलो द थ्रेशोल्ड लेवल. साधारणतः जे आपले नुकसान होणार नाही इथपर्यंत वीड ॲज इट इज फील्डमध्ये जरी राहिले रिगार्डिंग दी कॉस्ट अँड बेनिफिट रेशो, म्हणजे आपलं उत्पादन खर्च करण्यासाठी साधारणतः जे टॉल ग्रोईंग क्रॉप्स आहेत किंवा आपल्या फळबागा आहेत त्याच्यामध्ये साधारणतः तेवढासा परिणाम जर वीड इंटेन्सिटी कमी असेल किंवा त्यांची नुकसान होईपर्यंतची त्या ठिकाणी इंटेन्सिटी नसेल, संख्या नसेल, तर त्याच्यावरती खर्च केला जात नाही. दुसरं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, म्हणजे साधारणतः तण येऊच नये यासाठी घेतली जाणारी काळजी. आणि तिसरं त्याच्यानंतर कंट्रोल ऑर क्युरेटिव्ह मेजर्स, म्हणजे एकदा तण आलं तर साधारणतः बाय मेकॅनिकल मेथड्स, बाय कल्चरल मेथड्स, बाय बायोलॉजिकल और केमिकल मेथड्स दे कॅन कंट्रोल. अँड नेक्स्ट वन इरिडिकेशन, मीन्स 100% रिमूवल ऑफ द वीड फ्रॉम द पर्टिक्युलर प्लॉट. देन द फर्स्ट वन प्रिव्हेंटिव्ह मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट, म्हणजे तण आपल्या फील्डमध्ये किंवा शेतीमध्ये येऊच नये यासाठी घेतली जाणारी काळजी. फर्स्ट ऑफ ऑल यूज द क्लीन सीड फॉर द सोईंग पर्पज, जे आपण बियाणं पेरणीसाठी वापरतोय ते स्वच्छ किंवा विदाउट एनी डर्ट डस्ट अँड वीड सीड त्या ठिकाणी असावं. डिस्ट्रॉय द वीड सीड्स बिफोर फॉर्मेशन ऑफ फ्लॉवर, साधारणतः जे तण ऑलरेडी आपल्या फील्डमध्ये आहे त्याला फ्लॉवर येण्याच्या अगोदरच ते साधारणतः कट करून बाजूला काढलं जातं. देन द क्रॉप्ड एरिया बॉन्ड्स इरिगेशन चॅनल्स वेस्ट लँड शुड बी केप्ट क्लीन ऑर फ्री ऑफ वीड्स, म्हणजे जे अंडर नॉन कल्टिवेशन एरिया आहे म्हणजे आपले बांध असतील, पाण्याचे चॅनल्स असतील, तर हे नेहमी स्वच्छ असावेत. इन्स्पेक्ट नर्सरी स्टॉक फॉर द प्रेझेन्स ऑफ वीड सीडलिंग, ट्युबर्स, रायझोम्स एक्सेट्रा, जे आपण ट्रान्सप्लांटिंगसाठी नर्सरी तयार करतो तिथंसुद्धा इन्फेक्शन वीडचं असू नये, इन्फेस्टेशन. फार्म इम्प्लिमेंट्स अँड मशिनरी शुड बी प्रॉपरली क्लीन थरोली बिफोर मूव्हिंग इट फ्रॉम वन फील्ड टू अनदर फील्ड, एखादा आपण मशागतीचं अवजार वापरून एखाद्या फील्डमध्ये मशागत केली तर त्या फील्डमधून दुसऱ्या फील्डमध्ये जात असताना त्या इम्प्लिमेंटला साधारणतः माती वगैरे लागलेली असू नये किंवा त्याच्यावरती वीड असू नये ज्याच्यामुळे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतील. देन अवॉइड फीडिंग, स्क्रीनिंग अँड अदर मटेरियल कंटेनिंग वीड सीड्स टू दी फार्म ॲनिमल, ज्या तणांना जास्त सीड्स आलेले आहेत असं तर किंवा ॲज अ फॉडर म्हणून आपल्या डोमेस्टिक ॲनिमल्सला फील्डवरती त्या ठिकाणी खायला देऊ नये. इन मेकॅनिकल मेथड द फर्स्ट वन हँड पुलिंग ऑर हँड वीडिंग, ज्याला आपण मराठीमध्ये खुरपणी असं म्हणतो. देन विथ द हेल्प ऑफ डिफरंट टिलेज ऑपरेशन्स, मीन्स प्लाविंग, हॅरोविंग एक्सेट्रा, नांगरणी कुळवणी करून आपण तणांचा नाश करू शकतो. बाय युझिंग दी मल्चर ऑर मल्चिंग, म्हणजे साधारणतः प्लास्टिक पॉलिथिन सीट असेल किंवा नॅचरल मटेरियल असेल, म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप अँड रिमूवल ऑफ द इकॉनॉमिक प्लांट पार्ट, म्हणजे ज्वारीचं कणीस आहे ते बाजूला केल्यानंतर राहिलेलं जे प्लांट आहे ते आहे असं सॉइल कवरिंगला त्या ठिकाणी वापरलं जातं, ज्याच्यामुळं सूर्यप्रकाश सॉइलपर्यंत पोचू शकत नाही. अँड इफ द सनलाईट इज अबसेंट, वीड सीड्स आर अनेबल टू जर्मिनेट. देन समर फॉलो, म्हणजे बिकॉज ऑफ इन समर सीझन द टेम्परेचर इज व्हेरी हाय अँड सीड्स आर अनेबल टू जर्मिनेट. सिम्पली एक्सपोज द सॉइल टू द सन हीट अँड कीप ॲट इट इज टू डिस्ट्रॉय द वीड सीड्स, म्हणजे उन्हाळ्यामधली नांगरट केली जाते आणि जमीन तापण्यासाठी सोडून दिली जाते. नेक्स्ट फ्लोटिंग, हिअर इन केस ऑफ फ्लोटिंग देर इज अ बंडिंग ऑफ द पर्टिक्युलर लँड अँड फ्रॉम द वन साईड
there is allowed to water inlet and at the lower side there is outlet. म्हणजे आपल्या जमिनीला चारी बाजूनी बांध घातले जातात आणि जिकडून जमिनीला थोडासा चढ आहे त्या बाजूने पाणी आतमध्ये सोडलं जातं आणि वॉटर इज अलाउड टू कलेक्ट, पाणी साठू दिलं जातं आणि एका बाजूने थोडंसं जिथून उतार आहे थोडंसं पाण्याला प्रवाहित केलं जातं जेणेकरून जे सॉइलच्या सर्फेसवरती जे वीड सीड्स आहेत ते पाण्यावरती तरंगतील आणि पाण्यासोबत आपल्या फील्डमधून साधारणतः बाहेर जातील. बाय बर्निंग दिस इज द चिपेस्ट मेथड, मीन्स सिंपल एक्झाम्पल आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ शुगर कॅन द शुगर कॅन स्ट्रॉ ज्याला आपण ऊसाचं पाचट म्हणतो ते आपण पेटवून देतो आणि त्याच्यामुळं अलॉंग विथ दीज शुगर कॅन ट्रॅश व्हॉट एवर दी वीड सीड्स आर देअर किंवा वीड प्लांट आर देअर ते सगळे त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होतात. देन कल्चरल मेथड ऑफ वीड कंट्रोल, इन कल्चरल मेथड इट इन्क्लूड फील्ड प्रिपरेशन फाईल दी प्रिपरेशन ऑफ फील्ड. ज्यावेळेस आपण जमीन विविध टिलेज इम्प्लिमेंट्सनी पुढच्या पिकासाठी तयार करत असतो त्यामध्ये साधारणतः विथ द हेल्प ऑफ प्लाव रिजर ऑर द हॅरोज वी आर एबल टू रिमूव द वीड्स. देन समर टिलेज मीन्स समर फॉलो. देन क्रॉप रोटेशन, क्रॉप रोटेशन ग्रोईंग ऑफ द डिफरंट क्रॉप वन आफ्टर अनदर ऑन द सेम पीस ऑफ लँड. साधारणतः एखाद्या जमिनीच्या तुकड्यावरती आपण जे पिकांची फेरपालट करतो आणि त्याच्यामुळं साधारणतः त्या पिकाच्या फेरपालटीमुळं सुद्धा तण कमी होण्यास मदत होते. देन स्मूदरिंग द क्रॉप जर्मिनेटर जर्मिनेट्स व्हेरी क्विकली अँड डेव्हलप लार्ज कॅनोपी कॅपेबल ऑफ इफिशियंट फोटोसिंथेसिस विद इन अ शॉर्ट पिरियड. The process both surface and deep roots competitive and crop smoother ground quickly than the non-competitive crop. म्हणजे ज्याला आपण स्मूदरिंग इफेक्ट किंवा ज्या फील्डमध्ये जास्त इन्फेस्टेशन आहे त्या ठिकाणी साधारणतः जमिनीलगत किंवा जास्त हाय डेन्सिटी कॅनोपी असणारे क्रॉप्स पेरले जातात जेणेकरून जे तण आहे हे तण डिप्रेस होईल किंवा त्याचे साधारणतः वाढ जास्त होणार नाही आणि वाढ जर जास्त झाली नाही तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांची इंटेन्सिटी कमी होण्यास मदत होते. देन सोलरायझेशन, इन दिस मेथड द सॉइल टेम्परेचर इज फर्दर इन्क्रीज बाय 5 to 10 degrees Celsius बाय कवरिंग अ प्री सोकिंग फॉलो फील्ड विथ द ट्रान्सपरंट प्लास्टिक सीड टू किल द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. म्हणजे प्री सोकिंग ऑफ सॉइल केलं जातं, जमीन थोडीशी ओलवली जाते आणि त्याच्यावरती साधारणतः मल्चिंग केलं जातं ज्याच्यामुळं जमिनीचं जे तापमान आहे ते वाढलं जातं आणि जे वीड्स व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनने वाढतात म्हणजे ट्युबर्स रायझोम बल्ब्स असतील रूट पोर्शन असेल रनर सकर असतील ते व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेटिव्ह मटेरियल हे डिस्ट्रॉय होण्याचं काम त्या ठिकाणी होतं. देन प्रॉपर क्रॉप स्टँड अँड नॅरो स्पेसिंग मीन्स दीज आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. जर ऑप्टिमम प्लांट स्टँड इज देअर, प्लांट पॉप्युलेशन इज देअर, सो इट हेल्प्स टू रिड्यूस द वीड ग्रोथ. फॉर एक्झाम्पल इंटरक्रॉपिंग, दोन पिकांच्या ओळीमध्ये जर आपण अजून एक पीक घेतलं तर तणांची संख्या कमी होते. स्टेल सीडबेड, स्टेल सीडबेड इज वन फेअर इनिशियल वन ऑर टू फ्लशेस ऑफ वीड्स आर डिस्ट्रॉइड बिफोर प्लांटिंग ऑफ ए क्रॉप. म्हणजे सगळ्यात अगोदर जे बेड्स आपण सोडलेले आहेत पीक पेरणीसाठी ते बेडवरती ॲज इट इज पेरणीच्या अगोदर तण उगवू दिलं जातं आणि एकदा किंवा दोनदा हे निम्म्यातून कट केलं जातं ज्याच्यामुळे त्याला नंतर वीड सीड्स येत नाहीत आणि त्याला म्हटलं जातं स्टेल सीड बेड. इट इज इम्पॉर्टंट रिगार्डिंग दी ऑब्जेक्टिव्ह पर्पज. देन दी वीड्स आर अलाउड टू जर्मिनेट इन केस ऑफ दी प्रिपरेशन ऑफ स्टेल वीड अँड देन आफ्टर सम डेज दी न्यू ग्रोथ ऑर अप्पर ग्रोथ इज रिमूव्ह. अँड लास्ट वन दी सॉरी सेकंड लास्ट बायोलॉजिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल. हिअर दी नॅचरल एनिमीज दोज आर रिस्पॉन्सिबल टू डिस्ट्रॉय दी वीड दे आर युज्ड अगेन दी पर्टिक्युलर वीड स्पेसिस. म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण काट्याने काटा काढणे असं म्हणतो, नैसर्गिकरित्या वीडवरती फिडिंग करणारे जे इन्सेक्ट आहेत
किंवा डिसीज आहेत, पेस्ट आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, हे त्यांच्या विरुद्ध वापरले जातात आणि साधारणतः त्यांचं त्या ठिकाणी निर्मूलन किंवा डिस्ट्रॉय हे वीड्स केले जातात. फॉर एक्झाम्पल, सायप्रस रोटुंड ज्याला आपण लव्हाळ म्हणतो, कॅन बी कंट्रोल इन क्रॉप फील्ड विथ द मॉथ. Then, after the biological, mechanical, biological, the chemical method is there, means by using the herbicides or insecticides, sorry, weedicides, herbicides, the chemical which is used to kill the herb known as herbicide, weedicides, the chemical which is used to kill the weeds, both are same. Herbicides are chemical capable of killing or inhibiting the growth of the plant known as a eradication. It is a complete removal of the all live plant part and seeds of the weed from an area, particular plot madun complete sadharanta weed seeds kiwa weed plant remove karaycha, tela eradication, complete removal or destruction of the weed seeds and plant known as eradication. Because of its difficulty and high cost, eradication is usually attempted only in smaller areas such as a few हेक्टर, एकर और इन गुंठा. साधारणतः कंप्लीट डिस्ट्रक्शन इज डिफिकल्ट अँड रिक्वायर्ड हाय कॉस्ट, सो दिस मेथड इज यूज फॉर स्मॉल एरिया. म्हणजे एखाद्या गुंठ्यातलं, अर्ध्या एकरातलं, एकरातलं जिथं आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, अशाच ठिकाणी साधारणतः हे पद्धत वापरली जाते. इरिडिकेशन इज ऑफन यूज्ड इन हाय व्हॅल्यू एरिया सच ॲज ग्रीन हाऊसेस, ऑर्नामेंटल प्लांट बेड्स and concrete. Okay, then here there is an example of mimicry. Mimicry, a plant which is similar with the main crop, or morphological characteristics of a weed plant is similar to the main crop known as a mimicry plant. Here there is an example, wild oat in the wheat is an example. You can only remember the definition of mimicry. Then resistance to herbicide in use, resistance to herbicides in use, thus these weeds are called as a excellent now the weed dissemination jala apan disperse kiwa prasar spreading of the weed seeds mantle jata, and already we have seen with the help of human being, with the help of birds, with the help of animal, with the help of water, and with the help of the air, weeds are able to disperse from one place to animal place. Means the common dispersal agents are there. For example, wind, je seeds halke ahet, vajnan lahan ahet, ani with the special characteristics ahet, they can easily blown into the air and displaced from one place to another place. In case of high water intensity and along with the runoff rain water, म्हणजे पाऊस जास्त पडला तर पावसाच्या पाण्याबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीड सीड जातात. ड्युरिंग ग्रेझिंग साधारणतः हे ॲनिमलच्या बॉडीला काही चिटकतात किंवा त्यांच्या पोटामध्ये जातात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आणि वी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ वीड सीड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. फॉर एक्झाम्पल, with the help of wind, see here, these are the pappus, name of the weed is there, can transfer from one place to another place with their special characteristics. These are the having hairy small delicate growth
along to the or to the side of the over the seed, and they can easily blown into the air and displaced from one place to another place. Comus is another example. These are the special characteristics, means fervory and persistence style. Then balloon, phugyasarka wings, tanna pankh asna, they can easily transfer from one place to another place. These are the some examples for your easy understanding. Then with the help of water, the some weeds are dispersed or move from one place to another place. Then with the help of animals, birds, they eat, or animal eat many type of weed fruits, and easily weed seeds are dispersed from one place to another place. These are the some examples. We are also responsible with the help of farm produce. Weed seeds get mixed into the particular produced or yield of the crop, and because of some mimicry weeds, if we are unable to identify weed seeds and crop seeds, then such type of in such condition weed seeds transfer from one place to another place. Then manures and silage, म्हणजे जनावरांना जो चारा त्या ठिकाणी दिला जातो आणि जनावरांचं जे शेण आहे त्यातून सुद्धा वीड सीड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. डिस्पर्सल बाय मशिनरी, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की एका फील्डमधून दुसऱ्या फील्डमध्ये साधारणतः जे आपण टिलेज ऑपरेशन केल्यानंतर इम्प्लिमेंट्स नेतो ते जर आपण स्वच्छ करून नेले नाही, दे आर ऑल्सो सर्व ॲज अ डेसिमिनेशन एजंट.